हे बघ, ब्रेनचे चार लोब्स म्हणजे पार्ट असतात. पहिला फ्रंटल, ज्यामुळे आपल्याला स्मेल कळतो. दुसरा पॅराइटल, ज्यामुळे आपल्याला टेस्ट कळते. तिसरा ओसिपिटल, ज्यामुळे आपल्याला व्हिज्युअल समजतात. आणि चौथा टेम्परल, ज्यामुळे आपल्याला ऐकायला येतं. ओके, छान समजवलं सर. पण हे सगळं तुला कसं काय येते? कारण माझ्या ब्रेनचे चार लोब्स खूप छान काम करतात. अगं, मी श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा फाउंडेशन कोर्स अटेंड केला होता ना, त्यामध्ये त्यांनी ब्रेन, किडनी, लिव्हर असे सगळे ऑर्गन्स आमच्या हातात देऊन एक्सप्लेन केलं होतं. आणि आता मी तिथे ऍडमिशन पण घेतलंय. तूही घे, नाहीतर नंतर पश्चाताप करत बसशील. आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच निश्चित करा आपला प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. नमस्कार, तुम्ही पाहताय वज्रधारी न्यूज. आज दिवसभरातील मोठी बातमी. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी त्या संदर्भात ट्विटरवरून पोस्ट करून माहिती दिलेली आहे. आज दिवसभरात ते तासगाव येथील एक फार्म हाऊस, चिखलोळ येथील सिमेंटचा कारखाना आणि बेडग येथील 150 एकर जमीन आणि मिरज एमआयडीसीतील 5 एकर जमीन या संपत्तीची पाहणी करणार आहे. ही सर्व संपत्ती ही परिवहन मंत्री अनिल परब आणि त्यांचे सचिव आरटीओ ऑफिसर बजरंग खरमाटे यांची नामी तसेच बेनामी संपत्ती असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलेला आहे. महाविकास आघाडीतील अनेक मंत्री सध्या ईडीच्या रडारवर आहेत. प्रादेशिक परिवहन विभागातील निलंबित ऑफिसर गजेंद्र पाटील यांनी आरटीओ विभागामध्ये होत असलेला भ्रष्टाचार, बदल्यांच्या संदर्भात होत असलेली आर्थिक देवाणघेवाण आणि अधिकाऱ्यांची मनमानी या संदर्भात तक्रार केलेली आहे. त्या अनुषंगानेच अनिल परब यांच्या जवळचे आरटीओ ऑफिसर बजरंग खरमाटे यांच्यावरती किरीट सोमय्या भाजपचे माजी खासदार आहेत, त्यांनी भ्रष्टाचारासंदर्भात आरोप केलेले आहेत. त्या अनुषंगानेच किरीट सोमय्या हे आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अब ठाकरे सरकार के परिवहन मंत्रालय के आरटीओ की बदलियों का घोटाला मंत्री महोदय अनिल परब के सचिन वादे यानी बजरंग खरमाटे एक एक बद्दी के लिए 25 लाख 50 लाख 1 करोड़ की वसूली. जब तक वसूली होती नहीं है बदली का आदेश नहीं निकलता है. और अनेक ऐसे भी है कि 30 जून को रिटायरमेंट, 29 जून को बदली और प्रमोशन परिवहन मंत्रालय के करोड़ों रुपए के घोटाले की जानकारी मैंने माननीय राज्यपाल जी और सीबीआई के डायरेक्टर को भेजी है. अनिल परब साहब को हिसाब तो देना पड़ेगा. माजी गृहमंत्री अनिल परब यांची ईडी कडून चौकशी करण्यात येत आहे. त्या संदर्भातच परिवहन मंत्री अनिल परब यांचीही ईडी सक्तवसुली संचालनालय चौकशी करत आहे. त्या संदर्भातच परिवहन खात्यातील एक वादग्रस्त अधिकारी बजरंग खरमाटे हे मूळचे सांगली जिल्ह्यातील असल्यानं त्यांच्या नामी तसेच बेनामी संपत्तीची पाहणी करण्यासाठी किरीट सोमय्या आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. निलंबित आरटीओ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी केलेल्या तक्रारीत परिवहन मंत्री अनिल परब तसेच परिवहन विभागात कार्यरत असलेले अधिकारी बजरंग खरमाटे यांच्यावर अनेक आरोप करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये परिवहन विभागातील होत असणाऱ्या बदल्यांमध्ये कोट्यावधीची वसुली होत असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलेला आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यापासून भारतीय जनता पार्टीचं केंद्रातील सरकार, सीबीआय, ईडी या सरकारी संस्थांचा वापर महाराष्ट्र राज्यातील मंत्र्यांच्या विरोधात करताना दिसत आहे. यामध्ये अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणंही उघडकीस येत आहेत. पण यापूर्वीही असा वापर सरकारमधील मंडळींनी केल्याचा आपल्याला माहिती असेलच. पण हे केवळ कागदी कारवाई ठरणार की खरोखरच परिवहन विभाग असेल किंवा इतर विभाग असतील, या विभागातील मंत्र्यांचे भ्रष्टाचार हे जनतेच्या समोर येणार की काही अधिकाऱ्यांच्यावर कारवाई होते, काही मंत्रीही त्यात अडकतात, पण काही काळासाठी ते जेलमध्ये जातात, पण जेलमधून बाहेर पडल्यानंतर ते पुन्हा मंत्री होतात, त्यांच्यावर काहीही कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे आपल्या देशातील भ्रष्ट अधिकारी, भ्रष्ट मंत्री हे अशा कारवायांना घाबरतात की नाही हा एक प्रश्नच आहे. बजरंग खरमाटे हे त्यातील एक मोठं नाव आहे. 100 कोटीची वसुली करण्यासाठी
सचिन वाजे यांनी प्रयत्न केल्याचा आरोपही यापूर्वीही झालेला आहे. सचिन वाजे सध्या हृदयविकारावरची शस्त्रक्रिया करण्यासाठी एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. परिवहन मंत्री अनिल परब, शिवसेनेच्या खासदार भावना गवळी आणि बजरंग खरमाटे यांच्या घरांवरती आणि ठिकाणांवरती गेल्या आठवड्यातच ईडीने छापे टाकलेले होते. पण या प्रकरणामध्ये पुढे काय काय होतं, खरोखरच भ्रष्टाचाराच्या मुळाशी ईडी पोहोचणार का आणि यांच्यावर कारवाई होणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.